भूमिका घेतलेली आहे. बारामती मध्ये सुद्धा उमेदवार उभा करू गरज पडल्यास असं. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहे. त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले. उदाहरणच द्यायची म्हटलं तर सुशीलकुमार शिंदे असतील, अशोकराव चव्हाण असतील, त्याच्यामध्ये राजेश विटेकर असतील, असे अनेकांची मी नावं तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये वंचितनं लाखाच्या पुढं मताधिक्य घेतलं आणि त्याच्यातनं ज्या उमेदवारांना फटका त्या बाबतीमध्ये बसलाय. प्रकाश आंबेडकर साहेबांची महाविकास आघाडीबरोबर चर्चा चाललेली आहे. आम्ही तुमच्याच वेगवेगळ्या चॅनलला पाहत होतो आणि त्याच्यातून त्यांचे पण प्रेस कॉन्फरन्स व्हायची ती पण आम्ही ऐकत होतो. शेवटी त्यांनी कुणाबरोबर जाऊन त्यांनी काय निर्णय घ्यावा, संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला त्याला दिलेला आहे त्यांनी त्यांचा निर्णय ते घेतात. तशा पद्धतीनं निर्णय काय घेतला ते आत्तापर्यंत मला माहीत नाही, कारण मी सकाळी 6:30 बाहेर पडलो. पण शेवटी तो त्यांचा अधिकार. म्हणून आपले मोहिते पाटलांना भेटायला अमोल